नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि मंत्रिमंडळ स्तरावर तिसऱ्या हप्त्यासाठी वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि तिसऱ्या हप्त्याची लिस्ट बनवणे पण सुरू झालेले आहे. तर यामध्ये नेमके कोण पात्र असणार आहे आणि कोणत्या महिला भगिनी अपात्र असणार आहे आणि कोणाला पैसे मिळणार आहे, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा महिला भगिनींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा सर्वच महिला भगिनींना लागली आहे. मात्र आता ही प्रतीक्षा लगेच संपणार आहे आणि 3-4 दिवसात उरलेले आहे. ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे. आणि आता या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात कालपासून मंत्रिमंडळ स्तरावर वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहे आणि लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 रक्षाबंधनाच्या उत्सवादरम्यान देण्यात आलेला होता. त्यानंतर अनेक महिला भगिनी दुसऱ्या हप्त्यापासून वंचित आहे, त्याचबरोबर काही महिला भगिनी तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. तर त्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि बघूया पुढे. आता तर आता समोरची माहिती बघण्या अगोदर आपणास एक नम्र विनंती असेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची माहिती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे या व्हिडिओला लाईक जरूर करा. तर बघूया पुढे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. आता या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने तिसरा हप्ता देण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट बनवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ज्या महिलांचं नाव या लिस्टमध्ये आहे त्या सर्वांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे लवकरच मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी कालपासून अतिशय वेगवान अशा हालचाली मंत्रिमंडळ स्तरावर तिसऱ्या हप्त्यासाठी सुरू झालेले आहे आणि ज्या महिला भगिनींनी बघा, यामध्ये कोणत्या महिला भगिनींना पैसे मिळणार आहे की ज्या महिला भगिनींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यांचे फॉर्म मंजूर आहे, परंतु पहिला आणि दुसरा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झालेला नाही, त्यामुळे नेमक्या या महिला भगिनी किती आहे, तर यासाठी मंत्रिमंडळ स्तरावर त्या महिला भगिनींची लिस्ट तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे आणि आता प्रतीक्षा संपलेली आहे. पुढचे 7 दिवस बाकी आहे या महिना कंप्लीट होण्यासाठी. तर मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की 28, 29 आणि 30 सप्टेंबर तर या 3 दिवस सलग महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता चिंता करू नका, या तिसरा हप्ता आपल्याला मिळण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहे तर ते मंत्रिमंडळ स्तरावरती लिस्ट बनवल्या जात आहे आणि त्यामध्ये फक्त याच महिला भगिनींना पैसे मिळणार आहे की ज्या महिला भगिनी त्यामध्ये पात्र आहेत, म्हणजे ज्या महिला भगिनींचे आधार नंबर हे बँक अकाउंट सोबत लिंक आहे, त्याचबरोबर डीबीटी अकाउंट इनेबल आहे, अशाच महिला भगिनींना या योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. त्याचबरोबर ज्या महिला भगिनींनी 1 सप्टेंबर नंतर फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या खात्यावर मात्र 1500 रुपये जमा होणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती आणि त्यामुळे आता महिला भगिनींचे जे काही प्रतीक्षा आहे तर ती संपलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि पुढील या 3-4 दिवसांमध्ये लगेच पैसे येणे सुरू पण होतील. आणि अजूनपर्यंत जर आपल्याला एकही हप्ता मिळालेला नसेल तर कॉमेंट्स मध्ये टाका, म्हणजे आपल्याला कळून येईल की नेमके किती महिला भगिनी अजून प्रतीक्षेमध्ये आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.